नमस्कार स्वागत आहे तुमचं लताज फूड स्टोरीमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त असं कांद्याच्या पातीचा झुणका तर कांद झुणका बऱ्याच प्रकारचा पाहिला असेल किंवा कांद्याच्या पातीची भाजी बऱ्याच जणांनी खाल्ली असेल पण हे दोन कॉम्बिनेशन तुम्ही एकदा करून बघा खूप आवडेल तर खूप मस्त भाजी होते आणि छान असं थंडीच्या दिवसात छान अशी कांद्याची पात येते छान कोळी कोळी ती आणायची मस्त स्वच्छ धुवायची आणि चिरायची साफ करून आणि कडईमध्ये तेल घ्यायचं तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी टाकायची त्याच्यानंतर एक कांदा चिरून टाकायचा आपला नॉर्मल जो घरातला असतो तो त्याच्यानंतर कढीपत्ता टाकलाय कढीपत्ता पण छान असा परतून घ्यायचा कांदा परतून घ्यायचा त्यात टाकायची हळद मीठ आणि थोडंसं हिंग टाकायचा आणि परत परतून घ्यायचं आणि त्याच्यात छान बारीक चिरलेली कांद्याची पात टाकायची तर कांद्याची पात मुलांना सहसा आवडत नाही पण ह्या पद्धतीने जर झुणका केला तर खरंच खूप छान प्रकारे लागतं आणि जन झणझणीत करायचं थोडंसं थंडीच्या दिवसात थोडंसं तिखट खावंसं वाटतं आणि थंडीच्या दिवसात गरम गरम काहीतरी चटकदार पाहिजे असतं तर ही भाजी नक्की करून बघा एकदा तरी तरी इथे आपण कांद्याची पात कांद्यासही चिरून घेतलेली कोवळे कांदे आहेत त्यामुळे ते कमी दिसत आहेत तर ते सगळे परतून घ्यायचं त्याच्यातच मिरची पावडर जिरेपूड आणि धनेपूड टाकून घ्यायची आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर आपण ते सगळं छान असं परतून घेणार आहोत तर ते त्याच्यात थोडंसं पाणी टाकल्यामुळं थोडंसं ओला तसंही कांद्याच्या पातीला पाणी सुटतं थोडंसं झाकण ठेवायचं एक वाफ काढून घ्यायची वाफ काढल्यानंतर त्यात पाणी होईल आणि मग त्याच्यात आपण डाळीचं पीठ ॲड करणार आहोत तर डाळीचं पीठ लागेल तसं तसं ॲड करायचं मी वाटीभर घेतले ते थोडं थोडं करून ॲड करायचं थोडं थोडं करून ॲड करायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण तुम्हाला हवा असल्यास थोडंसं पाणीसुद्धा ॲड करू शकता जसं तुम्हाला म्हणजे पा थोडंसं असं कोणाला कोरडं पिठलं आवडतं तर कोणाला थोडंसं पातळ आवडतं तर पातळ करायचं असेल तर थोडं तुम्ही पाणी ॲड करा किंवा नंतर पण थोडंसं पाण्याचा शिपका मारला तरी चालेल तर थोडं थोडं पाणी कर पीठ टाकत टाकत सगळं मिक्स करून घ्यायचं असं कोरडं सर छान दिसतं आणि कांद्याच्या पातीचा त्यात फ्लेवर उतरतो मस्त असं आपलं झुणका तयार आहे झुणका तयारी म्हणजे पीठ टाकून आपण मिक्स करून घेतलं अजून त्याला पाच मिनटं वाफून घ्यायचं आहे चांगला परत एकदा वाफून घ्यायचं आहे असं दो, दोन दोनदा वाफ काढून घ्यायची तेव्हा आपलं पिठलं झुणका तयार होणार आहे तर मस्त असं कांद्या चपातीची नेहमी तीस तीस डाळ टाकून केलेली भाजी सहसा घरातली कोणीच खात नाही पण ही ह्या प्रकारचा जो झुणका केला तर खरंच चाटून पुसून सगळेजणं खातील ह्याची खात्री सांगते तर इथे पाण्याचा हात शिपकाम मारलेला आहे आपण थोडंसं पाणी टाकून घेतलेले आहे जेणेकरून त्याला शिजायला थोडंसं हे भेटतं कारण आपण नॉर्मल जे हाटून पिठलं करतो ते एका वाटीमध्ये आपण जवळजवळ पाऊण वा पाऊणकडेही पिठलं होतं तर हे शिजण्यासाठी ह्याला आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे झाकण टाकायचं वाफ काढून घ्यायची परत वाफ काढल्यानंतर कोथिंबीर एक मुठभर कोथिंबीर चांगली चिरून घ्यायची ती ह्याच्यात टाकून घ्यायची त्याचाही फ्लेवर खूप छान लागतो असं करत आपली छान अशी भाजीला काय नसेल घरामध्ये आणि सुचत काही नसेल तर असा कांद्याच्या पातीचा झुणका नक्की ट्राय करा तर खरंच ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांना शेअर करा की तुमच्या घरातल्या सगळ्यांनाच माहिती पडेल की झुणक्याचा असा प्रकार असू शकतो आणि कांद्याचा पातीचा असा उपयोग होऊ शकतो तर कशी वाटली ही भाजी सांगायला विसरायचं नाही तर परत एकदा आपण थोडंशी वाफ काढून घेणार आहोत झाकण टाकून घेणार आहोत तुम्हाला पाणी हवं तर मी म्हटलं तुम्हाला पाणी हवं असेल तर वाढवू शकता नाही तर असा पण छान लागतो कोरडा झुणका खरंच खूप सुंदर लागतो तर इथे आपली पूर्ण भाजी तयार झालेली आहे आता आपण ही काढून घ्यायची आहे मस्त कांद्याची पात घ्यायची त्याच्याबरोबर हा झुणका आणि भाकरी कांद्याची पात म्हणजे मोठा कांदा असलेली पात घ्यायची एक त्याच्यानंतर हा झुणका आणि भाकरी अप्रतिम टेस्ट लागते आणि गावाला वगैरे गेल्यानंतर तो खूप छान लागते तर आपला झुणका बघू शकता की ते मस्त दिसतो आहे आणि हे कोरडा झाला आहे तुम्हाला जर पातळ हवा असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त ॲड करा तर आपला अजून का तयार आहे तुम्ही कधी करताय ते सांगा आणि आवडल्यास नक्कीच मला कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नाही के की चेक करा नाहीतर आपलं बेलायकन दाबा आणि सबस्क्राईब पण करा भेटत असे छान छान रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय